हे बघा असे मस्त ठेवायचे साफ करून. रे फटाफट आपण साफ करूया आणि नंतर भेटूया आपण. आपण खेकडे आहेत ना आपल्या केळीच्या पानावरती ठेवतोय. मस्त आपण मिक्स करतोय आणि बघा त्याचा कलर बघा काय भारी झालाय. आपण हर टायमाला असं खाल्लंय काय काय करून. ह्याला मी 10 पैकी 10 देणार एवढं चव एवढं म्हणजे भारी. नमस्कार मित्रांनो, मी अंदर गोस्वामी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा नवीन एका ब्लॉग मध्ये. मित्रांनो आज आपण आहे ना खेकडे आणलेले आहेत पकडून. इकडे आपल्यासोबत राखे आहे, अनिकेत आहे. इकडे बघा राखे आपल्याला काय दाखवतोय खेकडे. बघा मस्त जबरदस्त खेकडे आपण आणलेले आहेत पकडून. जुनाट पकडले जुनाट सगळे पिवले खेकडे आहेत आणि जुने खेकडे. अरे एकामेकाला चावायला सुरुवात केली. बघा काय मस्त खेकडे आहेत पिवले पिवले कलरचे. मस्त खेकडे तिथे. अरे एक त्याला चावला भेटली तुकडे काढले किती आहे तुकडे पाळून टाकले. खाते की काय करते काय नाही. चला मस्त इथे खेकडा आपल्याला. आपण त्याचा नांगा बघ किती मोठा आहे. राके ह्या खेकड्यांचा आपण काय करणार आहोत. ह्या खेकड्यांना आपण करूया तंदुरी. तंदुरी खेकडा तंदुरी. मित्रांनो तंदुरी मस्त काय केला पाहिजे एकदम दम मारूया हे लोकांना. जबरदस्त आपण हे खेकडे पकडून आणलेले आहेत आणि याची मस्त आपण रेसिपी करतोय. आता आपण करतोय खेकडा पातोळी. पातोळीच बोलतात ना. पातोळीच बोलतात. ठीक आहे खेकडा पातोळी तंदुरी ते सगळं सेम. बरोबर आणि खूप सोप्या एकदम पद्धतीने आपण हे करणार आहोत. आणि जास्ती मेहनत पण नाही. मेहनत पण नाही. बरोबर म्हणजे फक्त साफ करायची आपल्याला खेकडे. हा लागायचा आपला मीठ मसाला हळद चिकन मसाला अद्रक पेस्ट. कमी साहित्यामध्ये चांगली चविष्ट रेसिपी. सगळ्यात पहिल्या मित्रांनो आपण यांना साफ करणार आहोत. त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि स्वच्छ धुण्यासाठी बघा पाणी बघा. इथेच आपण आपली झोपडी इथे आहे आणि साईडलाच बघा इकडे छोटीशी आपली नदी वाहते. ते आपण ह्या नदीत साफ करणार आहोत खेकडे. हा शुद्ध पाणी आहे कारण का जमीन खालून येतं पाणी तिकडून येतं त्या साठून. हा मस्त आपण वापरू शकतो पाणी. तर इथे आपण सगळ्यात पहिले खेकडे धुवून घेतोय. अजून एकदा धुवायला लागेल याचे नांगे तोडायचे. हा दाखव तोडू. दर्द तुला का त्याला. त्याला दर्द होते. बरोबर इथे आपण दोन त्याचे पाय काढून घेतलेत. हा असा साफ करूया आपण. बाकी जर सगळं तिकडे फेकायचं ना साईडला करून ठेव. साईडला ठेव. साईडला पण टाकून द्या. बघ हा तर हा हेल्बो आहे केवढे मोठे मोठे आहेत. मस्त त्याचे फक्त आपण अंगडे साईडला काढतोय आणि साईज बघा तेवढा आहे. हा अजून पण जिवंत असेल. हा टाकला ना लगेच चावून काढेल. कसा काढला असतो माल तर काढतात नाही ते. थोडा हळूहळू. हा असंच मस्त. आता राखे आपल्याला एक खाऊन दाखवेल. हे बघा असे मस्त ठेवायचे साफ करून. रे फटाफट आपण साफ करूया आणि नंतर भेटूया आपण. म्हणजे कशी आपली रेसिपी पटकन होईल. मित्रांनो आता ना आपले खेकडे साफ करून झालेत आणि इकडे बघू शकता. सगळे खेकडे साफ केले ना. सगळे साफ केले पहिल्या स्टार्टला. किती दिसत आता बघ किती दिसत. बरोबर आपण जेव्हा पकडले ना तेव्हा भरपूर होते. आणि आता साफ करून बघा केवढीशी झालेत. आणि आता हे ते बनवल्या तर अजूनच कमी होते. आपण तिघांना खायचं. तिघांना खायचंय तर आयटम एकदाच संपवणार आहे. मस्त स्वच्छ असे झालेले आहेत. बरोबर तर आता आपल्याला काय पाहिजे. आता आपल्याला पाहिजे केळीची पानं. केळी तर भरपूर आहेत. आता आपण तिथं जाऊन एखादं तोडून जाऊन आपण केळीचं पान घेऊन येऊया. कारण आपल्याला ना ते मसाले मिक्स करायचे होते त्याच्यामध्ये. आणि मसाले मिक्स करून आपण त्याच्यामध्येच आपण त्याला गुंडाळून आपण मस्त आपल्या आगीमध्ये टाकणार आहोत. दगडी बघा. हा चाकू तुम्ही पहिल्यांदा बघितला असाल. सागर चाकू पदाय ठेवून इथं काय बोलाय. बरोबर असा कोणता महान मानव असेल त्यांनी चमच्याचा वापर करून केळीचा पान कापलाय. बघा असा पराक्रम फक्त आपणच करतो. पॉवर बघ तू चमच्याची. धार दाखव पहिली त्याला किती आहे ती. हे बघा चाकू बघा चाकूला धार बघा किती आहे. सुंदर पान. एक बदल अजून पाहिजे आपल्याला. हा पकड एक. आता आपण हे करून टाकूया. हा पहिला हा पान आहे ना थोडासा आगेवरती भाजायला पाहिजे. हा त्याच्याने पान थोडा नरम होतो.
चांगला राहतो. लपटाई लागवी आणि कितनी मस्त मित्रांनो आग आहे ना पेटवलेली आहे, त्याच्यामुळे आपण आता हा पान आहे ना थोडा गरम करून घेतोय. आणि गरम करायचं कारण असं आहे की पान ना थोडासा जास्त असा लवचिकदार बनेल, म्हणजे पटकन मोडल्यावर मोडणार नाही तो. हे बघ काके तुला थोडाफार फरक दिसतोय, काय झालं? गरम झालंय, जास्त गरम झालं ना, कपड्यासारखा झाला. आणि आपण आता असाच ठेवला ना तर काय पण माहिती आहे फाटत जाते बघ तो लगेच. चल आता आपली बारी, आता आपण आपल्या मेन कार्यक्रमाला सुरुवात करतोय. इकडे आपण मसाला घे निकेत. हा असंच वाटतंय. आपण खेकडे आहेत ना आपल्या केळीच्या पानावरती ठेवतोय. तर आपले पहिले मसाले सांग राख्या. पहिले आपल्याकडे हळद, आपल्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट आणि एकामध्ये मीठ आहे. आणि ह्याच्यामध्ये मी नाही नाही तरी पण 5-6 मसाले मिक्स करून आणले घरातून. सिक्रेट मसाले बोलू शकतो आपण. तर इथे आपण सगळ्यात पहिले टाकतो हळद. आणि हळद का टाकतोय आपण माहिती आहे? हळद नी स्मेल पण नाही येणार. नाही नाही, खेकड्यांना जखम झाले. जखम झालेली आहे बरी. हे थोडा मीठ मसाला मारू. मीठ इथे मीठ आहे आपल्याकडे. हा एकदम स्पेशल मीठ आहे. गरम मसाला आहे, लाल मसाला दिसतोय, जिरा पावडर, धनिया पावडर सगळं सगळा मिक्स केलेला आहे. म्हणजे मित्रांनो समजू शकता किती प्रकारचे मसाले आपण ह्यात मिक्स केलेले आहेत. त्याच्यामुळे टेस्ट तर तुम्ही बघत आहात कशी लागेल ती. आपण आता खेकड्यांना मस्त लावतोय. हा मस्त एकदम खतरनाक अंदाज बघूया. इकडे बघा आपल्याकडे चाकू नाही ना, तर आपण चमच्याने सगळे कामं करतोय. थोडा मुश्किल आहे. कापला फायनली. चमचा किती कामाचा आहे मला आज समजलं. अर्धाच टाकूय ना, सर्व नको अर्धा टाकूया, अर्धा नंतर खाऊया. टाकले पूर्ण अद्रक लसूण पेस्ट पाच वाली. पूर्ण 5 रुपये वसूल. पूर्ण 5 रुपये वसूल. पूर्ण 5 रुपये राख्या वसूल कर, त्यात पाणी टाक. तर इथे आपण टाकतोय तेल. मस्त आपण मिक्स करतोय. आणि बघा त्याचा कलर बघा काय भारी झालाय. भारी दिसतोय कलर. दुसऱ्या रद्दा याला आपण मित्रांना मस्त आहे ना गुंडाळतोय. आपण 2 पानांमध्ये आपली रेसिपी गुंडाळतोय. आणि आपण हे करतोय आपण आहे ना पूर्णपणे तारीने आहे ना लपटून घेतोय. एक तार बांधली इकडे आणि आता ही दुसरी तारला आपण लावतोय घट्ट एकदम, म्हणजे आपला पोटला सुटला नाही पाहिजे. तर ना आता आहे ना आपण आहे ना हा पोटला मस्त बांधून घेतलेला आहे. आपली आग मस्त पेटलेली आहे. निखारे पण आता बनतेच चांगले. अजून हे बनलेच नाही ना बरोबर, थोडं अजून चांगले बनले पाहिजे. मित्रांनो आपली जी पोटली होती ना खेकड्यांची ती आता आपण चुलीवरती ठेवली. आणि बघा मस्त आपली ना भासते. तर आता थोड्याच वेळात आपली ही पोटली मस्त रेडी होईल. तर त्याला थोडा टाइम लागू शकतो. तर हे आता झाल्यावरती आपण भेटूया. आता थोड्या थोड्या टायमाने ना मित्रांनो आपण आहे ना ही पोटली आहे ना त्याची उलटी पलटी करून सगळीकडूनच आपण मस्त याला अजून घेणार आहोत. तर मित्रांनो इथे आहे ना आपली जी पोटली आहे ना ती झाली आहे मस्त गरम. आपण आता काढतोय. मित्रांनो इथे ना आपण एक केळीचं पान ठेवलेलं आहे, पण आणलेलं आहे. आणि इकडे बघा आपली ना जातो की पोटली त्या काका काकीने बघा इकडे आणलेली आहे आपली पोटली. इसमें क्या खजाना हो सकता है इसमें? खजाना देखते अभी कैसा खजाना है. सुगंध येतो यहाँ चांगला मस्त. ओहो भारीच रे मस्त. असं वाटतंय की हे झालंय गरम गरम आहे पूर्ण. ट्राय किया जाए इसको. भरपूर गरम आहे. घेतलेलं आहे ट्राय करायला. आपल्याला समजेल कसं झालंय ते. काकेने पण घेतलंय इकडे आणि इकडे ट्राय केलं. तिकट आहे पण हा काय पण वर मला तिकट तर वाटतंय. शिजलंय शिजले ना सगळं. ग्रेव्ही आहे ना. हा तिलय जबरदस्त झाले. एक नंबर झाले. मसाला घुसलाय आतमध्ये. मला वाटलेलं नाही पहिला घुसणार करून पण घुसलाय. बरोबर. नाही ते बघू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना ती मस्त अशी आहे. मध्ये ग्रेव्ही अशी लावून लावून चालली पाहिजे तर अजून मजा येईल. भाकऱ्या पाव रे मजा दिसते जबरदस्त. मित्रांनो बघा मांस बघा.
असं वाटत की हा अरे असं वाटत होतं की आतमध्ये जेवढा जास्त काही नसेल, पण बघा मित्रांनो पूर्ण भरलाय, हा पूर्ण मांस आहे. अरे हा जुनाट खेकडा आहे ना, नाही तर ते दुसरे असतात बघ, ते फुलके फुलके खोकले खोकले असतात आतमध्ये, काय नसतं त्यांच्या, पूर्ण याच्यामध्ये मांस भरलाय. जबरदस्त आपल्या इकडे बघा, आणि घेतलं आपल्याला दाखवतोय आतमध्ये बघा, पूर्ण मांस भरलाय त्याच्यामध्ये. हा 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 एकदम केवढा बघा काढला लगेच मास बोलला त्याला मास. एक कसे सांगू शकतोस, एक नंबर मला इवन दिसते जबरदस्त. आता खाऊन बघू कुरकुरीत झालं पूर्ण. हा राखा लिंबू मस्त मार लिंबू सगळीकडे. चालेल राखी, त्या मसाल्याने पण कमाल केली हा खरंच. मसाले तू ना बरोबर पद्धतशीर टाकले, जबरदस्त झाले लागले. अरे वा मजा आली, काय चव आहे मंद लिंबूने तर काय कमाल केली, 100 गुणा वाढलं जबरदस्त. नाही पाहते दोन लिंबू नाही पाहते मग स्वस्तात मस्त आपलं काम झालंय. लिंबूशी काय टेस्ट वाढला नाही, लिंबू बारकी कसा लागतो तो. जबरदस्त रिएक्शन वर समजू शकतो तुम्ही कसे टेस्ट लागले, काय जबरदस्त यार. लिंबू आता लावलाय, आता लिंबू लावून बघूया. जबरदस्त पण आहेत ना हे पाय त्यांचे, हे पण नरम झालेत पूर्ण मजा. बरोबर आणि हे सर्व भरलेले आहेत, असं नाही कोणता की कोणता खाली आहे, सगळेच भरले आहेत. की पहिल्यांदा हे म्हणजे आपण हर टायमाला असं खाल्लंय काय काय करून, पण ह्याला मी 10 पैकी 10 देणार एवढं चव, एवढं म्हणजे भारविष्ट झालं एकदा. चला मित्रांनो आपला हा जो कार्यक्रम आहे तो आपण आता इथे संपवतोय, कारण का स्पायसी आहे ना खूपच लागलं आणि तोंड जळजळतंय पूर्ण. एक सगळं साफ करून घेऊ ना, तर चुकून डोळा बिळा लागला ना इथे बोंबल्याला होईल. तर ह्याला आपण आता जसं आपण पॅक केलेलं तसंच परत एकदा पॅक करूया, आणि ह्या ब्लॉगला मित्रांनो आता इथे संपवूया. तर नक्कीच हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय, चल बाय बाय कर टाटा.